पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला. त्या आंब्याची विधिवत पूजा करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यंदा एक महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. सध्या आंब्याला पूरक वातावरण असल्याने ही पेटी दाखल झाल्याचं बोललं जात आहे. 30 लाख किलो. रत्नागिरीच्या पावस भागातील शेतकरी सुनील यांच्या शेतातील हे आंबे आहेत. मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर त्यांनी रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली. त्याची विधिवत पूजा करून देवाला पहिला आंबा अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंब्याचा लिलाव झाला. यात पहिली मानाची आंब्याची पेटी 21,000 रुपयांना विकली गेली. बाळासाहेब कुंजर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली. त्यामध्ये 4 डझन आंबे होते. आणि पावसमधनं सुनील सुर्वे यांच्याकडनं 2 पेटी आमच्या गाळ्यावर आलेली आहे. त्याचा 21,000 रुपये रेट झालेला आहे. आणि त्या उत्सव त्याच्यामुळं सगळे व्यापारी बांधू सगळे आलेले आहेत. आणि रेट निलाव करून झालेला 21,000 रुपयाप्रमाणे रेट झालेला आहे. पेटी घेणारे मार्केट यार्ड पुणे रावसाहेब कुंजीर यांनी 21,000 पेटी घेतलेली आहे. ते त्यांना एक पेटी दिलेली आहे आणि एक गणपतीच्या चरणी वाहणार आहे. कसं वातावरण आहे आणि काय भाव आहे? वातावरण चांगलंच आहे. यंदा आंब्याचं पीक चांगलं आहे. फक्त मध्ये झालेला थोडा पावसामुळे थोडा उशीर झाला नाही तर आत्ताच चांगली सुरुवात झाली असती. पण आता थोडाफार माल येईल जानेवारी महिन्यात आणि 15 फेब्रुवारीपासून आंबे चांगले आहेत. पण बदलामुळे नाहीतर आत्तापासूनच आवक चांगली सुरू झाली. हा हापूसचा आंबा आहे आपला रत्नागिरीचा. 4 डझनची पेटी आहे. 21,000 रुपये भाव मिळाला.